हाय फ्रेंड्स, एम पी सी स्मार्ट ट्रेनिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नळ व टाकीच्या संदर्भातील क्वेश्चन अभ्यासात आहोत. एक नळ एक टाकी 7 तासात भरतो व दुसरा नळ 3 टाकी 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन क्रमांक 1 43 तास, ऑप्शन क्रमांक 2 24 तास, ऑप्शन क्रमांक 3 2 तास, तर ऑप्शन क्रमांक 4 14 तास. सर्वदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही टाकी आहे. ओके, या टाकीमध्ये एक नळ ती टाकी भरण्याचं काम करतो, म्हणजे हा एक नळ आहे आणि ही टाकी भरल्या जात आहे. ही टाकी भरल्या जात आहे म्हणजे या नळाने ही टाकी 7 तासात भरल्याची कॅपॅसिटी या नळ्याची आहे. दुसरा नळ या टाकीला आहे बॉटमला, तो नळ ही टाकी रिकामी करण्याचं काम करतो, तर ही भरलेली टाकी 8 तासात रिकामी होते अशी त्याची कॅपॅसिटी आहे. एक नळ 7 तासात भरतो तर दुसरा नळ 8 तासात रिकामी करतो, अशा प्रकारचा हा डेमो आहे. म्हणजे भरतो आणि रिकामी करतो. यावेळी दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल याचं जर आपल्याला ॲन्सर काढायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला या दोन नळाची जी कॅपॅसिटी आहे भरण्याची व रिकामी करण्याची याचाला गुणाकार करावा लागेल. जसं की 6 × 8 डिवायडेड बाय भरतो आणि रिकामी करतो, म्हणजेच ह्या दोन अपोजिट क्रिया झाल्या म्हणून मायनस यामध्ये क्रिया करावं लागेल. 8 आणि 6 हे वजा जर केलं तर बॉटमला येतं 2, म्हणजेच भागेला 2. 6 × 8 डायरेक्टली आपण इथे इथे सॉल्व करू. 2 × 2 = 8, म्हणजे 6 × 4 किती? 24. अर्थातच काय, एक नळ 1 टाकी 7 तासात भरतो, दुसरा नळ 3 टाकी 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर टाकी ही 24 तासात भरेल, म्हणून 24 तास त्याचवाला ॲन्सर येतं. सेकंड ऑप्शन राईट आहे. नाव आर गोईंग टू सेकंड क्वेश्चन, दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू फर्स्ट टाईप क्वेश्चन. एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ 3 टाकी 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन क्रमांक 1 30 तास, सेकंड 20 तास, थर्ड 40 तास, तर चौथा यापैकी नाही. एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो, पुन्हा तेच जर का हा ही टाकी असेल. एक नळ आहे, हा नळ ही टाकी भरण्याची याची कॅपॅसिटी आहे 10 तासात भरतो, आणि दुसरा नळ बॉटमला आहे तर तो टाकी रिकामी करण्याचं काम करतो, अर्थातच ही टाकी 15 तासात रिकामी होते. ह्या दोन अपोजिट क्रिया आहे म्हणून आपण सुरुवातीला 10 × 15 करणार. अपोजिट क्रिया आहे म्हणून मायनस सिस्टीम लागू करणार. 15 × 10 म्हणजेच 5 घेणार. 5 × 5 = 5, 5 × 3 = 15. 10 × 3 म्हणजेच किती? 30 तास. अर्थातच काय, एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 3 टाकी 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर टाकी ही 30 तासात भरेल, म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं. ॲट लास्ट वी आर गोईंग टू थर्ड प्रॉब्लेम, दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू फर्स्ट अँड सेकंड प्रॉब्लेम. एक नळ 1 टाकी 24 तासात भरतो व दुसरा नळ 3 टाकी 40 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास 3 टाकी किती वेळात भरेल? ऑप्शन क्रमांक 1 66.2/3 तास, सेकंड ऑप्शन आहे 64.2/3 तास, तिसरा ऑप्शन आहे 66.1/3 तास, तर चौथा ऑप्शन आहे 60 तास. ही एक टाकी आहे. सपोज ही टाकी, एक नळ जो ही टाकी भरण्याचं काम करतो तो 24 तासात ती भरणार, आणि एक बॉटमला जो नळ आहे तर तो ही टाकी भरलेली जी टाकी आहे हळूहळू 40 तासात रिकामी करणार. अर्थातच काय, 24 × 40, दोन अपोजिट क्रिया असल्या कारणाने या दोनचा आपल्याला भाग द्यावा, वजाबाकी करावं लागेल. 24 × 40 किंवा 40 × 24 म्हणजे येतं 16, आणि 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 2 × 2 = 4, आणि हा 0, म्हणजे 3 × 20, अर्थातच काय, 60 तास. एक नळ 1 टाकी 24 तासात भरतो, दुसरा नळ 40 तासात ती रिकामी करतो. दोन्ही नळ जर एकदम सुरू केले तर ती टाकी अर्थातच 60 तासात भरेल, म्हणून चौथ्या नंबरचं ऑप्शन राईट आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा. इफ यू हॅव एनी क्युरीज प्लीज कमेंट्स मी. जर यामध्ये काही युजफुल तुम्हाला वाटलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर का चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्स फॉर वॉचिंग.